भाजपा अजूनही अंतिम निकाल घोषित झालेला नाही, त्यामुळं अंतिम निकाल अधिकृतपणे घोषित करायची वाट बघा. आता सकृतदर्शनी जे सुरुवातीचे आकडे आलेले आहेत त्यामध्ये रयत पॅनलला 12-6 दणदणीत विजय मिळालेला आहे. ग्रामपंचायतीच्या 4 जागांमध्ये विजय मिळालेला आहे, म्हणजे संबंध कराड तालुक्याच्या मतदारांनी आज काँग्रेसच्या बाजूनं कौल दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या विरोधामध्ये हे मतदान झालेलं आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वारं कुठल्या बाजूनं वाहतं हे आता त्यातून स्पष्ट निकालातून दिसतं. त्यामुळं मला वाटतं सामान्य कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हा त्यामुळं एक खूप सामान्य कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली आणि मला आनंद आहे की काँग्रेसच्या विचाराचे काही इतर लोकांनी मदत केली तर प्रामुख्यानं काँग्रेस विरुद्ध भाजप आणि राष्ट्रवादी अशी ही निवडणूक झाली. अर्थात ही काही निवडणूक चिन्ह काही पक्षाचं नसतं, पण सर्वसाधारणपणे कोणकोण घटक त्या निवडणुकीमध्ये भाग घेत होते ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळं अतिशय आनंदाचा विजय आहे. मला वाटतं कराड तालुक्यामध्ये लोकांनी विकास कामाला आणि चांगल्या विचाराच्या लोकांना मदत दिलेली आहे. पैशाच्या जोरावर आर्थिक जोरावर प्रत्येक निवडणुकीचे प्रत्येक पद आपल्याच घरात आलं पाहिजे असा जो दुराग्रह विरोधकांनी केला त्याला मतदारांनी सपराक दिलेली आहे. आज कार्यकर्त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की अत्यंत सामान्य कार्यकर्त्यांनी निवडून जिंकले.